नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जासे येथे 17 आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची 140 पुण्यतिथी साजरी करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री श्री सुरेश पाटील उपस्थित होते. त्यांनी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले. रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर आणि विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांनी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठी जुई येथे बुधवारी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या स्मार्ट टीव्हीचं उद्घाटन उरण पंचायत समितीच्या वरिष्ठ विस्तार अधिकारी प्रियांका पाटील तसेच चिरनेर केंद्राचे केंद्रप्रमुख टी जी म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं. विद्यार्थी हितासाठी हा शासनाचा उपक्रम आहे. शाळेमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प तसेच वायफाय सुविधा असल्याने त्याचा उपयोग निश्चितपणे विद्यार्थी वर्गाला त्यांच्या बुद्धिमत्ता विकासासाठी होईल. महाड तालुक्यातील बिरवाडीमध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी 3 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 15 फेब्रुवारीला पीडित तरुणी आपल्या 2 घरी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या 3 या 3 अडवून अश्लील भाषा वापरून दमबाजी केली. या प्रकरणी पीडित तरुणीने महाड औद्योगिक पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून महाड MIDC पोलिसांनी रोशन विठ्ठल जाधव, तुषार धुंडीराम यादव आणि अक्षय जयराम उतेकर या तरुणांना अटक केली आहे. या 3 भारतीय दंडविधान कलम 354(a), 354(d), 34 बाल लैंगिक अत्याचार कलम 7 आणि 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अंडरपासचे काम अद्याप अपूर्ण असून पश्चिमेकडील सर्व्हिस रोडचं काम खूपच धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे पूर्वेकडील सर्व्हिस रोडवरूनच सध्याचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दुहेरी वाहतुकीचा प्रवास धीम्या गतीने सुरू असतो. ठेकेदार LNT कंपनीचे पूर्वेकडील सर्व्हिस रोडचा आनंदनगर आणि भैरवनाथनगरच्या जोड रस्त्याचा चढ नागरिकांच्या सूचनेनुसार कमी केला. यावर काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांनी या जोड रस्त्या ठिकाणी जाऊन फोटो सेशन करून सोशल मीडियावर या कामाच्या श्रेयासाठी दावे आणि प्रतिदावे सुरू केले. या दाव्या प्रतिदाव्यांमुळे पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान कोट्यावधीच्या विकास कामांचा चर्चा करणाऱ्या या नगरसेवकांनी त्या विकास कामांचा पाठपुरावा करण्याऐवजी LNT कंपनीने केलेल्या केवळ 75 रस्त्याचा चढ कापण्याच्या कामाबाबत गदारोळ करत असल्याने पोलादपूरकर आश्चर्य व्यक्त करत आहेत. सिडकोने बांधलेल्या नवीन पनवेलमधील इमारतींची अवस्था बिकट झाल्याने या इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या मागणीला यश आलं आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत यांच्या सोबतीने या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत महापालिकेने पुनर्विकासाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सिडकोच्या इमारतींच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषतः प्रथमच असा निर्णय महापालिकेने घेतला असल्याने रहिवाशांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक हरीश केणी, नगरसेवक बबन मुकादम आणि असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. नेरूळ आणि उरण दरम्यान 4 उपनगरीय रेल्वे मार्गावरील कामातील वनविभाग, स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि इतर सर्वच अडथळे दूर झाले असल्याने या मार्गावर सप्टेंबर 2022 रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिल कुमार यांनी दिली.
सिडको आणि रेल्वेच्या भागीदारीत सुरू करण्यात आलेल्या 1782 कोटी खर्चाचा नेरूळ उरण 27 किलोमीटर लांबीचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या रेल्वे मार्गाला 1967 सालीच मंजुरी मिळाली होती. मात्र रेल्वे मार्ग सुरू होण्यासाठी तब्बल 21 वर्षे वाट पाहावी लागली. सुरुवातीला रेल्वे मार्गाचा अंदाजे खर्च 498 कोटी होता. मात्र सातत्याने झालेल्या कामाच्या विलंबामुळे कामाचा खर्च 1284 कोटींनी वाढला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे या विकास कामांच्या निधी वाटपात भेदभाव करत आहेत आणि प्रत्येक विकास कामांचं श्रेय स्वतःकडे घेत असल्याचा आरोप भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे या शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी केला आहे. अलिबागच्या आढावा बैठकीत शिवसेनेने पालकमंत्री हटावचा नारा दिला. यावेळी महाडचा आमदार बदलणार नाही तर श्रीवर्धनचा आमदार आणि रायगडचा खासदार बदलण्याची वेळ आली आहे असे आढावा बैठकीत शिवसेना आमदारांनी ठासून सांगितले. जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याचं पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केलं. पनवेल महसूल विभाग आणि उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील 7 आदिवासी वाड्यांना एकत्र करून काही दिवसांपूर्वी आखाडा वाडीवर कॅम्प आयोजित करण्यात आला होता. सर्व आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले तयार करून ते व्यवस्थित लॅमिनेट करून त्यांचं वाटप करण्यात आलं. भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यवर्षानिमित्त जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान अभियान आयोजित करण्यात आले होते. यावेळी जातीच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांती आणून स्वातंत्र्याचा लढा बळकट करणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या जन्मस्थळी भेट देत त्यांच्या स्मारकाला अभिवादन करत मशाल रॅलीत सहभाग घेतला. यावेळी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, भाजप केळवणे विभागीय जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कोर कमिटीचे अध्यक्ष प्रितेश मुकादम यांच्याबरोबर शिरढोणच्या सरपंच उपसरपंच समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या CBSE विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून दिला. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. या शाळेच्या प्राचार्या अर्चना खाडे चव्हाण, प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, रायगड विभाग PRO बाळासाहेब कारंडे, क्रीडा शिक्षक सूरज पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते. नवी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने बेलापूर जेट्टीचं उद्घाटन आणि वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. नवी मुंबईला मुंबईशी जोडणारी ही जलवाहतूक सेवा आजपासून सुरू झाली आहे. दिल्लीतील भैया पंजाबवर राज्य करू पाहत आहेत, त्यांना येथे प्रवेश देऊ नका असे वादग्रस्त वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी केले होते. चन्नी यांच्या या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाचार घेतला. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि दिल्लीतील घराणेशाहीच्या मालकाने त्यांच्या शेजारी उभे राहून टाळ्या वाजवल्या हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. या वक्तव्यामधून कोणाचा अपमान केला जातोय असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला आहे. शिवजयंतीनिमित्ताने 17 फेब्रुवारी रोजी मॅनेजमेंट गुरु या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल माहिती मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे या कार्यक्रमात प्राचार्य डॉ संजय मराठे यांनी नमूद केले. स्पर्धेला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आपल्या भाषणांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांची महती सादर केली. संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वक्तृत्व स्पर्धा आयोजनाचं कौतुक केलं. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचं विशेष कौतुक केलं. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात असंसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, ANM, LHV आणि HA यांना वेब संवाद प्रणालीद्वारे कर्करोगाविषयी माहिती देण्यात आली. स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग, स्तन कर्करोग, मुखाचा कर्करोग याचे प्रमाण अधिक आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक रुग्णालय बाशे आणि नेरूळ येथे कर्करोग तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये संशयित कर्करोग रुग्णांचे मोफत PAP स्मेअर घेण्यात आले. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे स्वतः 26 फेब्रुवारीला आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. आपल्या रायगड जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्याची बैठक ही रविवारी 20 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता पेण येथील मराठा समाज हॉलमध्ये होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील प्रमुख समन्वयकांनी बैठकीला हजर राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक विनोद साबळे यांनी केले आहे.